जनसेवा फाउंडेशनच्या वतीने मुस्लिम समाजाच्या 9 जोडप्यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या विवाह सोहळ्याच्या सुरुवातीला जनसेवा फाउंडेशनच्या रुग्णवाहिकेचे उद्घाटन उपस्थित मान्यवर आणि कोपरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. आज के इस प्रोग्राम में शरीक शहर कोपरगांव के उलमाए किराम और इस शहर के सदर बल्दिया, नायब सदर बल्दिया और मुअज्जज तरीन मेंबरान, मेरे बाएं जानिब बैठी हुई मेरी बहनें, स्टेज पर बैठे हुए सभी मुअज्जज तरीन मेहमान और शहर कोपरगांव के वो सारे लोग जो आज इस प्रोग्राम में शरीक हुए हैं. ज्याप्रमाणे आज आपण या ठिकाणी मुस्लिमांचे सामुदायिक विवाह सोहळा आपण ठेवलेला आहे, पुढच्या वर्षी आपण हिंदू आणि मुस्लिम मिळून या ठिकाणी 50 तरी विवाह होतील असा प्रयत्न आपण करू. धन्यवाद. मौलाना साहेब आज या ठिकाणी जे बोलले तोच सर्व विचार आज एका कवितेमधून मी पाठवण्याला जो उद्या सकाळच्या पेपरमध्ये वाचा. सन्माननीय मौलाना साहेबांनी आणि आमच्या सर्वांचे ज्येष्ठ प्रथम नागरिक विजयरावने आशीर्वाद दिलेले आहेत आणि उशीर फार झालेला आहे, त्याच्यामुळे मी संयोजकांना विनंती करेल की त्यांनी हा स्तुती उपक्रम केलेला आहे, त्या स्तुती उपक्रमाच्या हिशोबाने आपण आता जास्त उशीर करू नये. जनसेवा फाउंडेशनने हे जे काही पाऊल उचललेलं आहे त्याला मी आमच्या भदौरी परिवाराच्या वतीने आणि आमच्या सन्मान्य नामदार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांच्या आमच्या सर्वांच्या वतीने या कार्याला सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देऊ सांगतो. फाउंडेशन यांनी जे सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केलेले आहे त्याच्यावरून मुलांचं भावी आयुष्य सुखाचं आणि समृद्धीचं जाव ही परमेश्वराची प्रार्थना करतो. यावेळी प्रमुख उपस्थिती मौलाना अनवर खान नदवी सह मेंबर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड ऑल इंडिया व मोहम्मद हफीज मोहम्मद खान साहब मद्रसा कोपरगाव, मोहम्मद हमीद राही साहब आणि त्याचप्रमाणे श्री राजेश परजणे, विजयराव वाहडणे, विजयराव वाजे, बबनराव वाजे, राजेंद्र सोनवणे, ज्येष्ठ पत्रकार सुरेश दत्ता रासकर, नगरसेविका सौ मंगल आडाव, सौ दीपक गिरमे, सौ विद्या राजेंद्र सोनवणे, सौ सपना मोरे, सौ वर्षा शिंगाडे, सौ हर्षा कांबळे, सौ सुवर्णा सोनवणे, त्याचप्रमाणे नगरसेवक जनार्दन कदम, रवींद्र पाठक, योगेश पागुल, विरण बोरावके, अनिल आव्हाड, आरिफ कुरेशी, स्वप्नील निखाडे, विक्रांत झावरे, जितेंद्र रणशूर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे भव्य आयोजन जनसेवा फाउंडेशन कोपरगाव, सलीम पठाण, दिनेश कांबळे, आसिफ भाई मणियार, बिलाल पठाण, हमीद भाई पठाण, आकिश पागवान, अब्बास भाई सय्यद, शोहनवाज शाह, अमित भाई शेख, शिबीर भाई पठाण, विकी राजू भाई पठाण, अमेर पठाण, अजहर पठाण यांनी आयोजन केले होते. डी न्यूज, शैलेश शिंदे. डी न्यूज चॅनलच्या सर्व बातम्यांच्या अपडेटसाठी या व्हिडिओच्या खाली सबस्क्राईबचे बटन दाबा. आमचे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.